नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। मित्र हो, स्वामी म्हणतात, बाळा, जीवन ही एक जबाबदारी आहे। क्षणाक्षणाला दुसऱ्याला आणि स्वतःला सांभाळत न्यावे लागते। ज्या दिवशी जबाबदारींचं ओझं खांद्यावर येताना, त्या दिवसापासून थकायचा आणि रुसायचा अधिकार संपतो। देव म्हणतो, बाळा, आपण अपेक्षा त्यांच्याकडूनच ठेवतो ज्याच्यावर आपण प्रेम करत असतो, पण तो आपल्यावरती प्रेम करत नसतो। म्हणूनच बऱ्याचदा अपेक्षा भंग ह्याच कारणामुळे होत असतात। जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो, तो सर्वात उत्तम व्यक्तिमत्व असलेला समजावा। देव म्हणतो, बाळा, दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचं हे आपल्या हातात आहे। त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे। स्वामी म्हणतात, बाळा, मला सर्वात जास्त राग तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही स्वतः बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करता, तुम्ही त्यांना उत्तेजन देता। तुमचा आनंद तुमच्या हातात आहे। स्वतःला इतकंही दुःखात घालवू नका की जिथून तुम्हाला तिथून बाहेर पडणे त्रासदायक होईल। तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला आणि कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका। देव म्हणतो, बाळा, आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही, तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे। एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता। आनंदाचेही तसेच आहे। तुम्ही जितका आनंद वाटणार तितकाच तो वाढणार आहे। आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो। देव म्हणतो, जेव्हा तुम्ही चांगला विचार करता, दुसऱ्याबरोबर चांगले वागता, त्याच्याबद्दल चांगले बोलता, या सगळ्यांचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल। बाळा, तुझ्या मनातील वाईट विचारच तुझे नुकसान करत आहेत। आपले दुश्मन आपले एवढे नुकसान करत नाहीत जेवढे आपण आपल्या विचारांनीच आपले नुकसान करत असतो। सहन केलं पाहिजे, पण वेळ बघून बोलले पण पाहिजे आणि शांतीने राहायला पण पाहिजे। जेव्हा तुमचं मन शांत असेल तेव्हा खूप साऱ्या अडचणीतून मार्ग आपोआप भेटत जाते। स्वामी म्हणतात, चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा योग्य रस्त्यावर हळूहळू जा, नक्कीच जिंकशील। बाळा, प्रत्येकाचे मन आता खूप विचित्र झालं आहे। प्रत्येकाला गोड बोलून दुसऱ्यांना फसवणं चांगलंच जमत आहे। लगेचच कोणावर विश्वास ठेवू नका, कारण इथे विश्वास तोडणारे क्षणाक्षणाला बसलेले आहेत। विश्वास ही अशी एक गोष्ट आहे जी तयार होण्यासाठी वर्ष लागतात आणि तुटण्यासाठी एक सेकंद आणि निभवण्यासाठी पूर्ण आयुष्य। देव म्हणतो, प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, कारण प्रत्येक माणूस तुमच्या विश्वासाच्या पात्र असतोच असं नाही। विश्वासघात झाल्यावर मात्र त्याचा त्रास तुम्हालाच होतो। देव म्हणतो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आहे ना, आता तुला दुसऱ्याची गरज भासू देणार नाही। बाळा, तुझे सर्व चांगले होणार आहे। तुला ज्या सेवा करताना अडचणी येत आहेत त्या अडचणींना मी आता लवकरच दूर करणार आहे। तू मन लावून माझी सेवा करू शकतो। बाळा, माझं फक्त नामस्मरण जरी केलंस तरी मी तुझ्या हाकेला लगेच धाव घेईनच। घरातल्यांच्या इच्छेविरुद्ध तू माझ्या सेवा करणं बंद कर, कारण तुझी इच्छा माझी सेवा करणे आणि त्यांची इच्छा तू जपणे, या सर्वांमध्येच घरातील खूप गोष्टींमध्ये मतभेद होत आहेत। तू घरातल्यांची इच्छा सांभाळ, मी तुझी इच्छा सांभाळेन। देव म्हणतो, बाळा, विश्वास ठेव, प्रार्थना करत राहा, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत।
जिथे आपण ठेच लागून पडतो तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची, मग ती पायाला असो किंवा मनाला। पायाची ठेच शरीर जपायला शिकवते, तर मनाची ठेच माणसं ओळखायला शिकवते। आपलं आयुष्य एक क्षणात बदलत नाही, पण एका क्षणात घेतलेल्या निर्णयाने मात्र ते नक्कीच बदलता येतं। स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळी रडत बसू नको, फक्त एकदा तुझ्या मनाला विचार, ते जसे म्हणत आहे तेच कर, कारण चांगल्या गोष्टीच मी तुझ्या मनात भरलेल्या आहेत। कोणाचे वाईट करण्याचा विचारही तुझ्या मनात येऊ देऊ नको, कारण त्याच्या दुसऱ्या क्षणी तुझेही तसेच होणार आहे। काही मिळाले नाही म्हणून तो एक नशिबाचा भाग आहे असं बोलून सोडू नका। प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल। परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही कार्य सिद्धीत जात नाही। पाठीवर जर देवाचा हात असेल तर मग घाबरण्याचे कारणच काय आहे। चांगलेच होणार आहे हे मनात धरून चाला, बाकीचे सर्व परमेश्वरावर सोडून द्या। हा विश्वास जर मनात असेल तर नक्कीच येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल। देव म्हणतो, बाळा, तू एखाद्याला खूप महत्त्व देतोस, पण समोरचं तुला तितके महत्त्व देत नाही जितके त्याने तुला दिले पाहिजे। प्रत्येकावर एवढा जीव लावणे सोड, कारण ही लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत। इथे फसवणूक व्हायला वेळ लागत नाही। हीच लोक आहेत जी तुम्हाला खाली आणू पाहत आहेत। म्हणून एखाद्यावर डोळे झाकून जीव लावणे सोडून दे। आयुष्यात काय होईल याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका। जर काहीही मिळाले नाही तर एक नवीन अनुभव नक्की मिळेल। बाळा, मेहनत कर। मेहनत ही सोनेरी चावी आहे, ती बंद भाग्याचे दरवाजेही उघडते। स्वतःची ओळख बनवण्यात जी मजा आहे ती कोणाच्याही ओळखीत राहण्यात नाही। लोकांचा जास्त विचार करू नका, कारण ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याला जळतात। या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही। दुःखाचंही तसंच आहे, काही काळासाठीच दुःख राहतं। आपण फक्त हिम्मत ठेवायला हवी। आयुष्यात तीन संघर्ष असतात, एक जगण्यासाठीचा संघर्ष, दुसरा म्हणजे ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष, आणि तिसरा म्हणजे ओळख टिकवण्याबाबतचा संघर्ष। प्रत्येक चांगल्या विचारांची प्रथम चेष्टा होते, मग त्याला विरोध होतो, शेवटी त्याच विचारांचा स्वीकार होतो। तर बघा मित्र हो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। सेवा करा आणि सेवेकरी व्हा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।